प्रत्येक गृहिणीसाठी महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर एक, नॉनस्टिक पॅनमध्ये भाजी बनवताना स्टीलचा चमचा वापरू नये. यामुळे कोटिंग निघून जेवणात जाऊ शकते, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. नंबर दोन, मेथी धुतल्यावर थोडे मीठ लावून ठेवा, म्हणजे भाजीत असलेले जंतू मरतात आणि भाजी देखील कडू होत नाही. नंबर तीन, पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा, पुलाव याने छान लागतो. नंबर चार, बटाट्याची झटपट रस्सा भाजी बनवण्यासाठी कांदा टोमॅटो परतून आले लसूण पेस्ट घाला आणि इतर मसाले परतून त्यामध्ये पाणी घालून वाटाणा शिजवा. नंतर शेवटी शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 चमचे घाला, यामुळे भाजी घट्ट होते आणि चविष्ट लागते. नंबर पाच, हाताला किंवा वरवंट्याला किंवा मिक्सरच्या भांड्याला वास येत असेल तर त्यात लिंबू टाकून चोळा, याने वास निघून जातो. नंबर सहा, फळांचा रस काढण्यासाठी ज्युसर नसेल तर मिक्सरमध्ये फिरवा किंवा किसनेवर किसावे, छान रस निघतो. भांड्याची घासणी आठवड्यातून एकदा उन्हात ठेवावी, यामुळे त्यातील जंतू असतील तर मरून जातात आणि त्यातून खराब वासही येणार नाही. नंबर आठ, दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची साल फेकून न देता सालीची ठेचून चटणी बनवावी आणि ती बनवताना लोखंडी कढईत किंवा लोखंडी तव्यावर बनवावी, ती खूपच चविष्ट होते. नंबर नऊ, मटकी वटाण्याची रस्सा भाजी बनवताना मटकी वटाणा हळद मीठ टाकून 5 मिनिटे पाण्यात उकळून घ्या, मग मटकी वटाण्याची भाजी बनवा. नंबर दहा, कांद्याची पात वाळून ती सूप बनवताना कधीही वापरू शकता, याने सूप चवीला खूप छान लागते. नंबर अकरा, किचनमध्ये आपण डाळ तांदूळ धुतलेले पाणी फेकून देतो, तर ते असं न करता झाडांना घातल्यास त्यांचे चांगले पोषण मिळण्यास मदत होते. नंबर बारा, पपई पेरू चिक्कू लवकर पिकवण्यासाठी तांदळाच्या डब्यात ठेवावेत. नंबर तेरा, बटाटा भजी करताना बटाट्याचे स्लाइस थंड मिठाच्या पाण्यात ठेवा, यामुळे बटाट्याची भजी कुरकुरीत होतात. नंबर चौदा, तूप खूप जास्त लाल किंवा करपले असेल तर त्यावर ताकाचे काही थेंब शिंपडा, तुम्हाला करपट वास येणार नाही. नंबर पंधरा, मसाला दूध बनवताना ते अजून टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर देखील घालावी. नंबर सोळा, चाकू किंवा सुरीची धार गेली असेल तर कपाच्या बुडावर सुरी घासावी, यामुळे सुरीला धार येते. नंबर सतरा, शिळा भात उरला असेल तर लोखंडी कढईमध्ये कांदा टोमॅटो बारीक कट केलेला अद्रक लसूण टाकून परतून घ्या आणि मग आवडीनुसार भाज्या म्हणजेच ढोबळी मिरची कोबी मीठ टाकून परतून घ्या. नंतर इतर सॉस टाकून शिळा भात घालून व्हेज फ्राईड राईस बनवा. चव चायनीजसारखी लागते, ट्राय करून नक्की बघा. नंबर अठरा, कांदा चिरताना डोळ्यात पाणी येते म्हणून कांदे अर्धे कापून लगेच पाण्यात ठेवा, नंतर चिरायला घ्या, यामुळे डोळ्यातून पाणी येणार नाही. नंबर 19, चहा चविष्ट होण्यासाठी आले किसून घाला, यामुळे चव छान येते. नंबर 20, पुदिना स्टोअर करायचे असेल तर पुदिना सावलीत सुकून त्याची पावडर बनवा आणि मग स्टोअर करा आणि मग बिर्याणी चटणीमध्ये वापरता येते. नंबर 21, फ्रीजमध्ये गरम जेवण कधीही ठेवू नका, यामुळे फ्रीजचे कॉम्प्रेसर खराब होते. नंबर 22, ग्रेव्हीवाली पनीरची भाजी बनवायची असेल तर कांदा तळून त्याची पेस्ट बनवा, यामुळे भाजीची चव दुप्पट लागते. नंबर 23, पुरणपोळी बनवताना हरभरा डाळ कुकरला लावून 2 शिट्ट्या घ्या आणि मग पातेल्यात त्याचे आमटीचे पाणी काढून त्यात गूळ घालावा, यामुळे झटपट पुरण तयार होते. नंबर 24, थालीपीठ किंवा पराठे बनवताना त्यात थोडंसं ताक घाला, यामुळे थालीपीठ आणि पराठे खूप छान लागतात. नंबर 25, भाजीला तर्री यावी यासाठी फोडणीत साखर घाला, यामुळे भाजी चविष्ट होते आणि तर्री देखील छान येते. नंबर 26, तवा स्वच्छ करण्यासाठी गरम तव्यावर लिंबू चोळावे व थंड झाल्यावर मीठ घालून घासावे, तवा स्वच्छ निघतो. नंबर 27, मोदक उकडायला ठेवण्याआधी मोदकाच्या तळाशी तेल लावावे, मंगच ठेवावे, याने मोदक तळाला चिकटणार नाही. नंबर 28, कोबी शिजून खाण्यापेक्षा कच्चा खावा, यामुळे कॅल्शियम अधिक प्रमाणात मिळते. नंबर 29, बटाटे नेहमी सूर्यप्रकाश पाणी आणि उष्णतेपासून दूर ठेवा, म्हणजे ते जास्त दिवस टिकतात. नंबर 30, नॉनस्टिक तव्याला किंवा नॉनस्टिकच्या कढईला तळाला जर तेलकट डाग लागलेले असतील तर त्याच्यावर हार्पिक टाकून 10 मिनिटे ठेवा, डाग लगेच निघून जातील. या महत्त्वाच्या रोजच्या वापरात येणाऱ्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.